नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा ही आता महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जात आहे लाडकी बहिणी ही जी महाराष्ट्र सरकारची योजना आहे या योजनेचं सर्वाधिक क्रेडिट जर सध्या कोणी घेत असेल तर त्याच्यामध्ये अजित पवार हे अग्रभागी आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनाही तर याबाबत प्रश्न विचारण्यात आलेला होता की अजित पवार लाडकी बहीण या योजनेचा सर्वाधिक श्रेय घेताना दिसत आहेत का तर या दोघांनीही तसं काही नसून सरकार म्हणून आपण एकत्रच असल्याचं या प्रश्नावरनं सांगितलेलं होतं पण अजित पवारांची ही जनसन्मान यात्रा आहे आणि लाडकी बहीण या योजनेनिमित्त महिलांशी संवाद जो आहे तो आता अनेक राजकीय काही गुपितं उलगडून दाखवत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांचा बारामतीमध्ये जोरदार पराभव झाला खुद्द त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच ही मोठी हार पत्करावी लागली साहजिकच पवार कुटुंबातच ही सगळी निवडणूक झालेली होती याला पवार कुटुंबातील काही व्यक्ती मग त्यांच्यातही ते फूट पडलेली होती हा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे हे मी तुम्हाला का सांगत आहे तर जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं अजित पवार हे आपल्या काही चुकांचे कबुलीनामे या निमित्तानं देऊ लागले आहेत त्यातला जो आता आता लगेचचा जो कबुलीनामा आहे तो कबुलीनामा असा आहे की सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मी माझ्या पत्नीला म्हणजे सुमित्रा पवार यांना उमेदवारी द्यायला नको होती असं थेट अजित पवार यांनी सांगून टाकलं अजित पवार हे मनमोकळे स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात आणि अनेक तसं ते बोलूनही जातात आणि त्यातलंच हे मला वाटतं उदाहरण आहे की निवडणूक निकालाच्या ज जवळपास एक दोन महिन्यानंतर त्यांनी आपली ही चूक मान्य केलेली आहे सुनेत्रा पवार या खरोखरीच एकतर त्या त्यांचा पिंड हा मूळ राजकीय नव्हता त्या पडद्यामागे राहून अजित पवार यांचं समाजकारणाचं काम उद्योग क्षेत्रामधलं स्वयंसेवी संस्थांमधलं काम पाहत होत्या पण चर्चा अशी होती की अजित पवार यांनी जेव्हा शरद पवार यांच्यापासून फारकत घेतली तेव्हाच भाजपने त्यांना अट अशी घातली होती की तुम्हाला तुमच्या कुटुंबातला उमेदवार हा सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभा करावा लागेल आणि त्या दबावाला बळी पडूनच अजित पवार यांनी आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं असावं अशी राजकीय वर्तुळात आजही चर्चा आहे जर पवार कुटुंबातला उमेदवार सुनेत्रा पवारांच्या विरोधात जर उभा नसता तर अनेकांना असंच वाटलं असतं की पवार कुटुंब हे बाहेरनं लढतायत पण आतमधनं हे एकच आहेत आपापले हितसंबंध जोपासत आहेत असा त्याचा सगळा समज पसरला असता एवढंच नाही तर भाजपचा नेत्यांचाही तसा समज झाला असता त्यामुळंच भाजपच्या नेत्यांनी अगदी आग्रह करून किंवा दबाव टाकून तुम्ही म्हणू शकता की अजित पवारांना आपल्या पत्नीला उमेदवारी देण्यासाठी भाग पाडलं असा जो राजकीय समज आहे तो समज मला वाटतं अजित पवार यांच्या कबुलीनाम्यामुळे नक्कीच वाढला असेल कारण त्यांना माहिती होतं की सुप्रिया सुळे यांचं त्या मतदारसंघामध्ये काम होतं त्यांच्याच प्रचारासाठी आपण फिरत होतो बारामतीमधनं लीड मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होते आणि सुनेत्रा पवार उभं राहिल्यामुळं पवार कुटुंबामध्येच फूट पडली अजित पवार हे या कुटुंबामध्ये एकाकी पडले कुटुंबाने राजकारण हे वेगवेगळं आहे असं जरी पवार कुटुंबाचे जवळपास सगळे सदस्य म्हणत असले तरी त्याचा परिणाम सगळा कुटुंबावरती झाला आणि कुटुंबातील फुटीचा परिणाम हा राजकारणावरती झाला याचा आता दुसरा टप्पा असा होऊ शकतो किंवा तो, कि तो होणार आहे की अजित पवार यांच्या विरोधात त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार हा उभा राहू शकतो हे देखील आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे जी पवार कुटुंबमध्ये जी फूट पडली सुरेंद्र पवार यांच्या उमेदवारीमुळं ती आता पुढे आणखीन वाढत जात आहे हे देखील अजित पवार यांच्या मला वाटतं लक्षात आलं असावं आणि यातनं एक दुसरा पण भाग असा आहे की ज्या लाडकी बहीण या योजनेच्या प्रचारासाठी अजित पवार हे पायाला भिंगरी लावण्यासारखे फिरत आहेत त्यावेळी शरद पवार त्यांना आता पत्रकार परिषदेमधनं तोमना मारत आहेत एक खवचट असा पुणेरी प्रश्न विचारत आहेत की बहिणीच्या विरोधात पत्नीला उभं करत असताना तेव्हा कुठे लाडकी बहीण योजना गेली होती त्यामुळे मला वाटतं तो देखील प्रश्नाची बोच अजित पवार यांना असावी आणि साहजिकच त्यातनं ही चुकीची कबुली त्यांच्या मुखातनं बाहेर पडली असावी दुसरी देखील कबुली त्यांनी या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं दिंडोरीमध्ये दिली दिंडोरी हा एक कांदा पिकवणारा एक मोठं क्षेत्र आहे महाराष्ट्रामधलं लासलगावसारखी मोठी बाजारपेठ या मतदारसंघामध्ये आहे एकूणच नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रातले जवळपास ब दहा ते बारा असे जे लोकसभा मतदारसंघ आहेत की त्या ठिकाणी कांद्याचा हा प्रश्न शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असतो आणि जेव्हा जेव्हा केंद्र सरकारनं ही कांदा निर्यातबंदी लागू केली त्याचा फटका हा सरकारला सहन करावा लागला यावेळेसही तसंच झालं कांद्याविषयी शेतकरी लोक आग्रहानं बोलत होते निर्यातबंदीविषयी थेटपणे नाराजी व्यक्त करत होते मात्र भाजपचे आणि महायुतीचे नेते असं म्हणत होते की नाही नाही आम्ही शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी देत आहोत तीन महिन्याला आम्ही त्यांना दोन हजार रुपये देत आहोत आम्ही शेतकऱ्यांसाठी योजना आणत आहोत त्यामुळे या निर्यातबंदीचा फटका बसणार नाही असं या भ्रमामध्ये महायुतीचे लोक होते पण जेव्हा लेट्सअपचे आमचे प्रतिनिधी जेव्हा ग्राउंडवरती फिरत होते दिंडोरीमध्ये फिरत होते नगर जिल्ह्यामध्ये फिरत होते माड्यामध्ये फिरत होते तेव्हा देखील शेतकऱ्यांचा जो रोष होता तो कांदा निर्यातबंदीच्या निमित्तानं दिसून येत होता आणि त्याचाच एक आ, मोठा फटका दिंडोरीमध्ये बसला ज्या केंद्रीय केंद्र आरोग्य राज्यमंत्री म्हणून ज्यांनी अनेक दोन अडीच वर्ष काम पाहिलं त्या भारती पवार यांचा दणकून पराभव झाला म्हणजे भास्कर भगरे यांच्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालय हरवावं हा काही छोटा पराभव नव्हता त्यामुळे भगरे गुरुजी देखील एक जॅन केलेलं ठरले होते मला वाटतं या वस्तुस्थितीची जाणीव अजित पवारांना झाली आणि त्यांनी दिंडोरीमध्येच आम्ही कांदा निर्यात बंदी केली ही चूक आमच्याकडनं झाली अशी चूक पुन्हा करणार नाही असं देखील वचन देऊन ते मोकळे झालेले आहेत तिसरी एक चूक त्यांनी या आठवड्यातच त्यांनी कबूल केली ती चूक त्यांनी खुद्द बारामतीमध्येच बोलून दाखवली आणि ती चूक होती की सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं अजित पवार यांच्या जवळचे जे काही कार्यकर्ते होते किंवा त्यांच्या जवळची जी काही मंडळी होती त्यांचं वागणं त्यांच्या या वागण्याचा परिणाम अजित पवार यांना सहन करावा लागला ही जी मंडळी होती ही जी मंडळी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारामध्ये दिसत होती त्यांना दमदाटी करण्याचं काम अजित पवार यांच्या काही कार्यकर्त्यांकडनं झालेलं होतं एवढंच नाही तर खुद्द अजित पवार यांच्याबद्दल देखील अशाच तक्रारी होत्या की अजित पवार हे आपल्या बाजूने जर कोणी काम करत नसेल तर त्याला थेट धमकावत आहेत आता ही काहींनी रोहित पवार वगैरे त्यांच्या विरोधकांनी हे उघडपणे बोलून दाखवलं पण सुप्त भावना तिथल्या पदाधिकाऱ्यांमध्ये तिथल्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये अशीच कारे होती की ज्या पवारसाहेबांमुळं आम्ही आज सुधारलो आहोत ज्यांच्यामुळं बारामती सुधारली आहे त्यांच्या मुलीच्या विरोधात कसं काम करायचं अशी एक सार्वत्रिक भावना बारामतीमधल्या अनेक नेत्यांच्या मनामध्ये होती अनेक ज्येष्ठ नेत्यांची नेते हे शरद पवारांसोबत होते मात्र त्यांची ही अजित पवारांसोबत होती मात्र या ज्येष्ठ नेत्यांना देखील अशी दमबाजी सहन करावी लागली याचा भबरा हा निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झाला दुसरी गोष्ट अशी होती की थेट शरद पवार यांच्या विरोधात बारामतीमध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या काही बेताल नेत्यांनी बेताल अशी वक्तव्य केली होती आणि थेट शरद पवारांना अजित पवारांच्या उपस्थितीतच टीका करण्यापर्यंत त्यांचं धाडच गेलं होतं आणि अशा दोन मोठ्या चुका मला वाटतं अजित पवार यांच्या म यांच्याकडनं किंवा त्यांच्या गटाकडनं या निवडणूक काळात झाल्या होत्या आणि त्याची देखील कबुली अजित पवारांनी दिली की असं आपण बोलायला नको होतं ज्येष्ठ नेत्यांना मान्यवरांना बद्दल आपण खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका करायला नको होती अशा प्रकारची देखील चूक अजित पवार यांनी उघडपणे थेटपणे जाहीर सभेमध्ये मान्य केली आणि त्याच्यावरचा तोडगा देखील त्यांनी सांगितला की आम्हाला माहिती आहे की माझ्या सभेमध्ये अनेक मंडळी माझ्यासमोर बसलेले आहेत पण त्यांनी माझ्या विरोधात काम केलेलं आहे पण मी आता त्यांना काही बोलणार नाही माझी त्यांच्या विरोधात काही तक्रार नाही सुनेत्रा पवार यांच्या पराभवाला दुसरं तिसरं कोणी जबाबदार नसून मी एकटा जबाबदार आहे असं म्हणण्यापर्यंत अजित पवार हे नरमलेले आहेत तर अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीमधल्या आपल्या ज्या काही चुका झाल्या त्या उघडपणे बोलून दाखवल्या स्पष्टपणे बोलून दाखवल्या ते काय असं म्हटले नाहीत की की फेक नॅरेटिव्ह पसरवलं लोकांचं काही लोकांमध्ये गैरसमज पसरवला असं ते काही बोलले नाहीत जे काही आपल्या हातातनं चूक घडलेली आहे ते त्यांनी उघडपणे मीडियासमोर सांगितली आपल्या कार्यकर्त्यांसमोर देखील सांगितली आता गुलाबी जॅकेटचा हा परिणाम म्हणा किंवा गुलाबी रंगाचा हा परिणाम म्हणा अजित पवार थोडेसे मवाळ झालेले आहेत हा देखील याचा अर्थ तुम्ही काढू शकता म्हणजे अजित पवारांचं एक वैशिष्ट्य आहे ते एखाद्या पराभवाचं किंवा एखाद्या निकालाचं वैशिष्ट्य करताना दुसऱ्यावर ते काही खापर फोडत नाहीत आता आपल्यापेक्षा विरोधकांची कामगिरी सरज झाली याचा अर्थ आपण कुठेतरी कमी पडलो आहोत हे ते उघडपणे मान्य करतात पण भाजपचे नेते हे मा काही मान्य करत नाहीत ते अनेकदा फेक नॅरेटिव्ह पसरवलं आमचं काही चुकीचं नव्हतं आम्ही भरपूर केलं कळालं नाही योग्य व्यक्तीला मत द्यावं म्हणजे अशा प्रकारे एक दुसऱ्याला शहाणपणा शिकवण्याच्याच मोडमध्ये अजूनही भाजपचे नेते आहेत आणि भाजपचे कार्यकर्ते देखील आहेत मला वाटतं अजित पवारांपासनं हे शिकण्यासारखी गोष्ट आहे की त्यांनी पराभवाची जबाबदारी आपल्या अंगावरती घेतली त्यांच्या सांगण्याचा काही परिणाम मतदारांवरती होईल का अजित पवार बदलले किंवा अजित पवार यांचा स्वभाव बदलला हा जो काही सध्या आता एक नॅरेटिव्ह सुरू आहे त्या नॅरेटिव्हला बळ देणारच ही त्यांची सगळी चुक्यांची कबुली आहे असं देखील म्हणता येऊ शकेल पण प्रत्यक्षामध्ये हा कबुलीनामा मतदारांच्या पचनी पडेल का विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचे काही पडसाद उमटतील का हे आपल्याला पाहायला लागेल पण सध्या तरी म्हणूया की गुलाबी रंग तरी अजित पवारांकडनं अनेक गोष्टी वधून घेतो आहे एवढं आपल्याला निश्चितपणे म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतं का 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 की अजित पवार यांच्या ह्या फक्त तीनच चुका आहेत की आणखीन काही चुका आहेत म्हणजे सगळ्यात चौथी जी चूक आहे की अजित पवारांवरती उद्या अशी काही वेळ येऊ शकते का होय मी शरद पवारांची साथ सोडून चूक केली असं काही म्हणण्यापर्यंत अजित पवारांना काय जावं लागतं की काय असं देखील एका बाजूला वाटतं पण पाहूया विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं अनेक नेते आता आपलं मन मोकळं करत आहेत आणि या मन मोकळं करणाऱ्यांमध्ये अजित पवार अग्रभागी आहेत एवढं मात्र निश्चित पाहत रहा लेट्स मराठी